बेल्ला जेजुरी महामार्गावर चालू असलेल्या बेल्लेनजीक मुक्ताई मंदिराच्या समोरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम चालू असल्यामुळे वाहतुकीची गोंडकोंडी ही नित्याचीच होताना दिसत आहे. गेली 4 दिवस या रोडवर 1-1 तास वाहतूक कोंडी होत असल्याची पाहायला मिळत आहे. तरी या गोष्टीकडे ना कॉन्ट्रॅक्टरचे लक्ष ना पोलीस खात्याचे लक्ष. आज दिवाळीची भाऊबीज असताना बेल्ले येथील पुलावर तब्बल 1 तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी अगदी संताप व्यक्त करत होते. यावर कॉन्ट्रॅक्टरने माणसाची नियुक्ती करावी किंवा पोलीस प्रशासनाची माणसं त्या ठिकाणी उभी राहून एका बाजूची ट्रॅफिक सोडून रस्त्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. किती वेळ झाला? किती वेळ झाला? इथं थांबलोय आम्ही. कोणती साइड चालू आहे? एकच साइड चालू आहे. इथं रस्त्यावाल्यांचं कोणी काम करणार नाही का? कोणत नाही, काहीच नाही इथं, आणि काही नियोजन नाही. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे का, दोन्ही साइड थोडा वेळ ही सोडा, थोडा वेळ ती सोडा. तुम्ही एकच साइड चालली, ते कोण आहे ते म्हणतात का काय? तुम्ही थांबा जरा साइडला, हो हे करा ते करा. कुठपर्यंत ऐकायचं त्यांचं? किती वेळ झाला? किती वेळ झाला ट्रॅफिक ब्लॉक झाले? 1 तास झाला. 1 तास झाला या साइड चालू करायला. इथं कॉन्ट्रॅक्टरचा कोणी माणूस नाही आता. किती वेळ झाला? थांबले तिथं. तुम्ही किती वेळ आहे इथून? इथं यायला किती वेळ लागले? अर्धा तास इथं येतो पुढं जायला. पॅक झाला. जाऊ 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 जाऊ.